नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे जळगाव. आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओ लेसनमध्ये एक असं ॲप आहे मोबाईल की जे मला फार छान वाटलं आणि वाटलं की त्याचा व्हिडिओ करून आपण आपल्या जे फॉलोअर आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यापर्यंत जर हे ॲप पोचलं तर निश्चितच त्यांना फायदेशीर ठरेल. तर त्या ॲपचं नाव आहे विन एक्स लॉन्चर. नाव आहे त्याचं विन एक्स लॉन्चर, हे ह्या ॲपचं नाव आहे. हे ॲप असं आहे मित्र हो की जर आपण हे ॲप लॉन्च केलं तर आपल्याला आपला मोबाईल हा जो आहे हा कॉम्प्युटरचं फील देऊन जाईल. म्हणजे आपण लॅपटॉपवर बसलेलं आहे किंवा पर्सनल कॉम्प्युटरवर डेस्कटॉपवर आपण बसलेलं त्याला जे काही फील आहे ते फील याला देऊन जातं. म्हणून याला विन असं म्हटलेलं आहे. म्हणजे जणू काही आपण कॉम्प्युटरवरच बसलेलो आहोत आणि कॉम्प्युटरचा लॅपटॉप आय मीन कॉम्प्युटरचा डेस्कटॉप आपण हँडल करतोय असं या ठिकाणी वाटेल. मी क्लिक करतो, याला मी ओपन करतोय. हे बघा, हे लॉन्चर आपल्या मोबाईलवर येईल. हे बघा, हे आलं. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, दिस पी सी आहे, रिसायकल बिन आहे. मग दिस पी सीला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला बघा काय होतं आहे. बघा, आपल्याला नाही वाटत की आपण डेस्कटॉपवर असंच पाहतो. त्याच्यामध्ये लोकल डिस्कही असते, लोकल डिस्क डी असते, बरोबर आहे. त्यानंतर इथे फोल्डर, डॉक्युमेंट्स असतात, कट, कॉपी, पेस्ट, असं काय दिस पी सी आलेलं आहे बघा इथे नेमकं लिहून. तर तुम्ही जर क्लिक केलं, आता लोकल याच्यामध्ये सी आणि डी हार्ड डिस्क नाही आहे. सी म्हणजे ही फोन मेमरी आहे, म्हणजे रॅम आहे फोनची, आणि ही एक्सटेंडेड मेमरी आहे डी म्हणजे. तर मी लोकल डिस डी ओपन करतोय. बघा आहे या ठिकाणी डी सी आय एम म्हणजे कॅमेराचे काही हे आहेत. तर त्याला मी लोड केलं किंवा मी पिक्चरला या ठिकाणी क्लिक करतो आहे किंवा मी मागे जातो इथे. इथून मागे जाता येतं ज्याला आपण बॅक म्हणतो. आणि इथे मी कॅमेरावर क्लिक करतो आहे. तर बघा, हे फोटो आले कॅमेराचे. तर आपल्याला इतर बघण्याची गरज नाही, म्हणजे आपण पी सीवर जणू काम करतोय असं आपल्याला या ठिकाणी वाटेल. मला एक आनंद होतो या गोष्टीचा की आपल्याला नवीन पी सी आय मीन नवीन फोल्डर सुद्धा तयार करता येईल. मी इथे न्यू फोल्डरवर क्लिक करतो तर त्याने मला फोल्डरचं नाव विचारलं. मी नाव टाईप करतो इथे आणि ओके करतो. तर परमिशन मागतो येतो, आपण परमिशन देऊया त्याला. तर या ठिकाणी नवीन एक फोल्डर तयार झालं आणि ते ओपन पण झालं बघा इथे. त्याच्या अगोदर आपण एस डी कार्डवर जाऊ पुन्हा एक वेळा, किंवा आपण बाहेर येऊया. आणि या ठिकाणी आपल्याला एकदम तळाशी बहुतेक श्री नावाचं फोल्डर या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर असं नवीन फोल्डर पण मित्र आपल्याला तयार करता येतं. त्यानंतर आपण सी ड्राईव्हवर जाऊन पण बघू शकतो हे सगळं. बघा, त्याने नेटवर जर कनेक्टेड असेल तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि लॅनला सुद्धा हे कनेक्ट होतं. जर कुठलं टर्मिनल जर आपलं लॅनला कनेक्ट केलं असेल तर ते डिव्हाइसला सर्च करतोय. अर्थात माझ्या याला कुठल्याच पद्धतीचं नेटवर्किंग नाही आहे. त्यानंतर मोरमध्ये जर गेलं तर आपल्याला इथे फाईलचं शॉर्टकट तयार करता येतात. मी पुन्हा दिस पी सीवर जातो. इथे खाली जे काही आहे हे खाली, तर याला जर मी क्लिक केलं तर काय होतं बघा. तर इथे आपल्याला एअरप्लेन आहे, वायफाय मोड आहे, ब्ल्यूटूथ आहे, डेटा आहे, ऑडिओ ऑटो आहे, फ्लॅश आहे म्हणजे बॅटरी आहे, रोटेट म्हणजे जे बाहेरून आपल्याला जे सेटिंग्स मिळतात ते सेटिंग्स आपल्याला मित्र हो या ठिकाणून मिळतात. त्यानंतर मी इथे याला जातो. आपल्याला इथे कॅलेंडर पण मिळतंय बघा, डेट टाईम हे ते सगळं मिळेल आपल्याला. त्यानंतर इथे लेटेस्ट जे काही आहे ते कुठले कुठले तुम्ही ओपन केलेले ॲप्स ते दाखवत होतो या ठिकाणी. इथे जर क्लिक केलं आपण तर आपण डायरेक्ट या ठिकाणी एक फाईल आहे म्हणजे एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊया. पण इथे ती वेबसाईट लोड होत नाही आहे मुळात.
सोलर वेबसाईट आहे. त्यानंतर इथून आपल्याला फोन पण डायल करता येईल. हे बघा, इथून डायल करता येतं फोन. जो काही डायल करायचा असेल तुम्हाला, तुम्ही तो डायल करू शकतात. बघा, मी डायल केलेला आहे. बघा, आपल्याला डायल आवाज येतोय, आवाज येतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला ते फोन डायल पण करता येतात इथे. त्यानंतर इथून आपल्याला बघूया काय होतं आहे. तर आपल्याला इथे सगळे कॉन्टॅक्ट मिळतात. मला फार आनंद होतो आहे सांगताना की हे लॉन्चर, म्हणजे ज्याला पी सीची सवय आहे ना, आणि नेमकी ज्याला मोबाईलची सवय नाही आहे, त्याच्यासाठी हे फार उपयुक्त आहे मित्र हो. त्यानंतर मी या गोलला जर क्लिक केलं तर तो सर्चिंग करतो या ठिकाणी. आपला कुठला ॲटम जर सर्च करायचा असेल तर इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला मगाशी बघितल्याप्रमाणे काही बॅकग्राऊंड पण मिळतात. हॉटस्पॉट आहे मागे सांगितलं आपल्याला. आणि मी असं करेल या ठिकाणी, या लॉन्चरवर गेलो. आणि हे बघा मित्र, तिथे तुम्हाला अजून शॉर्टकट्स मिळतात. फेसबुकवर जायचं असेल, फेसबुकचं बटन दाबा, फेसबुकवर आपल्याला जाता येतं ह्या ठिकाणी. म्हणजे इथून सर्व आहे. मी हे लॉन्चर क्लिक केलं होतं. त्यानंतर आपल्याला व्हॉट्सॲपवर जाता येतं, त्यानंतर आपल्याला स्कायपेवर जाता येतं. आणि इथे आहेत ना सगळ्या फाईल्स. इथे इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला ते सर्च पण करता येईल, काय सर्च करायचं आहे. तर मला फार भावलं आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. तर खरोखरच हा फील हा लॅपटॉप आणि पी सीवर बसल्यासारखा आहे, म्हणून आपण लोड करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. माझं आपल्याला डिस्क्रिप्शन जर आवडलं नसेल तर मला कॉमेंट्स करा. आणि आवडलं असेल आणि इतर काही व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या ॲपची लिंक पण दिलेली, तिथून ती तुम्ही डाउनलोड करा. आणि विक्रांत मनोरे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. इतर व्हिडिओसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येतील. धन्यवाद.